महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची आर्थिक स्थिती कशी आहे, शैक्षणिक दृष्ट्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातील समाज कसा आहे, अशा एक दोन नव्हे तर तब्बल 154 ते 183 प्रश्नांचा आढावा घेण्याकरता सरकारनं एक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. राज्य मागासवर्ग आयोगाचं हे सर्वेक्षण मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करेल आणि त्यानुसार मराठा आरक्षणासंदर्भातली पुढची दिशा ठरणार आहे. पण हे सर्वेक्षण कसं केलं जाणार, कोण करणार, कधी करणार, काय काय प्रश्न विचारले जाणार, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. एकीकडे महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन जोरात सुरू आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातील 2.5 कोटी मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्याकरता तब्बल 25 लाखांचा कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आलाय. मंगळवार 23 जानेवारीला सुरू झालेलं हे सर्वेक्षण 31 जानेवारीला पूर्ण करण्याचं सरकारनं ठरवलंय. अवघ्या 9 दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. आता हे सर्वेक्षण कसं होणार आहे ते पहा. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील मराठा तसंच खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण होईल. 36 जिल्हे, 27 महापालिका, 7 सैनिकी वसाहतींमध्ये सर्वेक्षण होणार आहे. सरकारचे अधिकारी घरोघरी जाऊन सर्व्हे करतील. नियुक्त अधिकाऱ्यांना सरकारकडून ओळखपत्रही देण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी एक अद्ययावत सॉफ्टवेअर बनवण्यात आलंय. दिलेल्या प्रश्नावलीनुसार माहिती गोळा केली जाणार आहे. या सर्वेक्षणात तब्बल 154 किंबहुना त्याहूनही अधिक प्रश्न विचारले जातील. सर्वेक्षणाकरता कमी कालावधी असल्यानं रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर सुद्धा अधिकारी घरी येऊ शकतात. त्यामुळे सहकार्य करण्याचं आवाहन राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलंय. आता अवघ्या 9 दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण होणार का, या सर्वेक्षणातून नेमकी काय माहिती समोर येणार, याचीच आता उत्सुकता महाराष्ट्राला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या या सर्वेक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.